Now let's proceed towards last theorem of today's session, which is theorem number 4 of our integration. One of the easiest formula, काय integration बघा बरं. आतापर्यंत पहिल्या फॉर्म्युलात काय बघितलं, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बघितलं. दुसऱ्या फॉर्म्युला म्हणजे काय बघितलं, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बघितलं. आता काय आपल्याकडे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हे सगळे वन अपॉन रूट मधल्या टर्म्स आहेत ना. याचा आन्सर काय असतं, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. कसं प्रूव्ह करणार बघा, लेट ज्या ज्या वेळी अशी टर्म असते तरी काय करायचं, एक्स इज इक्वल टू ए साइन थीटा ठेवायचं किंवा कॉस थीटा ठेवायचं तुमच्या मनावरती. मी साइन थीटा सबस्टिट्यूट केलं, काय करणार आहे आता, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर. म्हणजे काय येईल, वन इज इक्वल टू, कारण एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येतो, पाय वन येतो हा बरोबर. इथे काय आलं, दिस ए विल रिमेन एज इट इज. या साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय आला, कॉस ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा, तो किती आला, डी थीटा बाय डी एक्स. म्हणजे हा डी एक्स इकडे मल्टिप्लाय झाला म्हणजे काय मिळालं आपल्याला सांगा, देअरफोर डी एक्स इज इक्वल टू काय मिळालं, ए टाइम्स कॉस ऑफ थीटा इंटू डी थीटा बरोबर आहे. म्हणजे आता मी काय करणार, नाव आय ऑर वी कॅन से इट एज एलएचएस इज इक्वल टू काय, माझी एलएचएस बघा बरं, इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन रूट मध्ये इथे किती आहे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स, विच कॅन बी सिम्प्लिफाईड एज रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे किती आहे, ए स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर ऑफ थीटा बरोबर आहे का. रे जिथं एक्स आहे त्या एक्सच्या ऐवजी मी काय लिहिणार आता, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. त्या डीएक्स ऐवजी काय लिहिणार मी आता सांगा, ए इंटू कॉस ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा बरोबर आहे का. रे म्हणजे याचा अर्थ काय झाला, इंटिग्रेशन ऑफ वरती काय राहिलं, ए टाइम्स कॉस ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा होल अपॉन. इथं काय राहिलं आपल्याकडे चेक करा, इथून रूट म्हणून काय कॉमन घेऊ शकतो, ए स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो. आतमध्ये काय राहिलं, वन मायनस साइन स्क्वेअर ऑफ थीटा बरोबर आहे का. रे आता आयडेंटिटी काय म्हणते, वन मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे किती असतं, येस म्हणजे इथे काय आलं, ए टाइम्स कॉस ऑफ थीटा डी थीटा डिवाइडेड बाय रूट मध्ये ए स्क्वेअर इंटू वन मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे किती, कॉस स्क्वेअर ऑफ थीटा बरोबर आहे का. रे आता ही टर्म स्क्वेअर आहे, ही टर्म स्क्वेअर आहे, ही स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे काय होणार, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. म्हणजे काय मिळालं आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ ए टाइम्स कॉस ऑफ थीटा डी थीटा अपॉन ए टाइम्स काय मिळालं, कॉस ऑफ थीटा म्हणजे कॉस थीटा कॅन्सल, ए ए कॅन्सल, काहीच नाही राहिलं. म्हणजे किती राहिलं, वन टाइम्स डी थीटा बरोबर आहे का. रे अरे हो की नाही, आता मला सांगा, या वनचं इंटिग्रेशन काय असतं, एक्स प्लस सी बरोबर का. रे नाही काय इथे, थीटा प्लस सी, आपण विथ रिस्पेक्ट टू थीटा इंटिग्रेट केलं ना, म्हणजे किती आलं, थीटा प्लस सी. आता मला सांगा तुम्ही इथं बघा, ऍज हे कशाचं आन्सर आलं आपलं, एलएचएस आले ऍज. आता मी काय करते बघा, एक्स इज इक्वल टू काय होतं, ए साइन थीटा, म्हणजे साइन थीटाचा आन्सर काय आलं बघा, किती आलं, एक्स अपॉन ए आलं बरोबर. आता मला काय करायचं, थीटा आन्सर काढायचं, या साईडला साइन आहे पण तो जर या साईडला गेला तर काय येईल, साइन इनवर्स आहे. म्हणजे थीटाचा आन्सर काय आलं, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए, ती व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट करणार. म्हणजे आपल्याला एलएचएस काय मिळाली, चेक करा, व्हॉट इज अवर एलएचएस, देअरफोर अवर एलएचएस बिकम्स, एलएचएस इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी विच इज नथिंग बट माय आरएचएस. सो एलएचएस इज इक्वल टू आरएचएस, हेन्स एक कळलं का नक्की, शुअर इझी होतं.